व्यासपीठावर उपस्थित आणि प्रेक्षागृहात उपस्थित सगळे सर्व ज्येष्ठांना वंदन आणि मित्र हो. खरं तर असं एखाद्या कार्यक्रमामधनं थोडीशी अनिवार्य घाई होणं जाण्याची असं बरं नाही, औचित्याला धरून नाही, परंतु तसं ते होणार होतं या कार्यक्रमाच्या बाबतीत. कारण दोन कार्यक्रम अजून एक पुढे एका ठिकाणी जायचे आणि ते खूप एका परीने माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. तिथे राज्याचे गृहमंत्री येणार आहेत आणि मला त्यांच्यासमोर बोलायचं आहे. वी नीड टू स्पीक अप, नाही का? आपण कम्युनिकेशनच्या युगात जगतो आहोत आणि आपल्याला संवादाचं महत्त्व किती आहे हे आत्ता काही वक्त्यांनी तर ते मांडलंच. ते ज्येष्ठ आहेत, त्यांना चळवळीचा अनुभव आहे, समाजामध्ये काम करण्याचा अनुभव आहे आणि त्यामुळे अनुभवातनं आलेल्या, प्रचितीतनं आलेल्या काही काय म्हणता येईल त्याला, आत्मज्ञानातनं ते काहीतरी विचार मांडत होते. माझं काही तसं नाही, मी अत्यंत उत्स्फूर्तपणे आणि मला जे जे आकलन होतं त्या त्यावेळेस त्या आकलनाबरोबर जाणारा, जगू पाहणारा असं माणूस आहे आणि त्यासाठी म्हणून समाजामध्ये मी चौफेर नजर फिरवत राहतो. जे जे म्हणून अपरूपाचं वाटेल ते टिपत राहतो, ऑब्झर्व करत राहतो शांतचित्ताने. माझ्या वकुबानुसार त्यातल्या अपरूपाचं काय कण माझ्यामध्ये येईल याचा एक प्रयत्न सातत्याने करत राहतो आणि म्हणून आजवर काहीतरी एक वाटचाल घडलेली आहे. कमिंग बॅक टू जुनून फिल्म्सनी दाखवलेला हा लघुपट हा मी पूर्वीच पाहिलेला होता तुमच्या सगळ्यांबरोबर पाहण्याचा आणि एकदा आनंद मिळाला. कम्युनिकेशनचं युग आपण म्हणतो आहोत तेव्हा इतकं साधं सोपं सहज कम्युनिकेशन, संवाद, इतकी साधी संवाद प्रक्रिया आजच्या ह्या दृकश्राव्य माध्यमांच्या युगामध्ये करणं हे खरं तर फार दुष्कर गोष्ट झालेली आहे. कारण आपण पाहतो आहोत माध्यमांचा सुकाळू आहे, सगळी माध्यमं ही शब्दच्छल करण्यामध्ये एकमेकांच्यावरती इरीशिरी करत आहेत. शब्दांना अर्थ उरले नाहीत किंबहुना ते अर्थ बोलले जात नाहीत, फक्त शब्दांचा फापट पसारा मांडला जातो. शब्दांचा अर्थ बोलणारे डॉक्टरांसारखे निर्भय असे मानदंड हे समाजातनं व्यवस्थितरित्या अत्यंत स्कीम्ड प्लॅन्ड पद्धतीने नष्ट केले जात आहेत. आणि तुम्ही आम्ही फक्त या दररोज झडणाऱ्या मोठमोठ्या आणि संभ्रम फक्त पैदा करणाऱ्या अशा चर्चांचे श्रोते बनून राहिलेलो आहोत. आणि म्हणून मला असं वाटतं की आता कुठेतरी मला अत्यंत सोप्या साध्या छोट्या माझ्या वकुबासकट कुठेतरी छोटी कृती करायची गरज आहे. आणि या अशा छोट्या छोट्या कृतींनीच काहीतरी जर सोकॉल दबाव जर होणार असेल, जे कोणी भय निर्माण करत आहेत, मग त्या राजकीय व्यवस्था आहेत, त्या आर्थिक बलदंड असलेल्या ताकदी आहेत, त्यांच्याद्वारे हे वेगवेगळं भय तयार केलं जात आहे. त्याचबरोबरीने तुम्हाला आम्हाला ते निवडणुकीच्या निमित्ताने आणि कोणाच्या दादा काकांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने टी व्ही वगैरे वाटतात, कॉम्प्युटर वाटतात, मोबाईल वाटतात वगैरे, आणि मग आपण सुखासीन होऊन जातो, सुखलोलूप होतो आणि तो टी व्ही बघत बसतो. माझी कृतिशीलता मारली जाते, माझी विचार करण्याची ताकद मारली जाते, माझं डोकं मी वापरू नये अशी सोय केली जाते आणि हे मला मान्य नाही. माझं डोकं मीच वापरणार, मी माझा विचार मांडणार, मी तो माझा विचार माझ्या जगण्याच्या अनुभूतीतनं पारखून बघणार, चार चांगल्या लोकांशी जाऊन संवादी होणार, समविचारी, परपीडा ज्यांना दुसऱ्याचं दुःख कळतं अशा लोकांबरोबर जाऊन मी संवादी होणार, तिथे माझा जो उमटलेला विचार आहे, हुंकार आहे, तो तपासून बघणार आणि त्यानुसार माझ्या आचरणात तो कसा येईल याचा मी प्रयत्न करणार. इतकं साधं सोपं मला तरी आत्ता या केओसमध्ये दिसत असलेली ब्राईटर दिशा आहे आणि तेच मला असं वाटतं अमरनाथ कुटुंबियांनी केलेलं आहे. मी काय करू आता, मला त्या दिवशीपासून जे आलेलं डिप्रेशन आहे ते काही जात नाही अजून. मी डॉक्टरांकडे गेलो, गोळ्या खाल्ल्या, सगळं गेलं, काही होत नाही. कारण का, तर जे जे म्हणजे मी मगाशी जसं म्हटलं तर जशी तशी जी जी म्हणून अपरूप समाजामध्ये बाळगावी बघावी ती एकतर निष्क्रिय होत आहेत किंवा त्यांना नष्ट केलं जाते. मग आम्ही पाहायचं कोणाकडे? तुम्ही आम्ही एकमेकांकडेच, कारण आम्हाला कोणाला स्वतःचा विचार करायची अजून ताकद नाही आहे. आम्ही विचार देऊ तर कोणाला शकतच नाही, ती तर दूरचीच गोष्ट राहिली. आम्ही अजूनही आमच्या उत्सवांमध्ये आणि याच्यामध्येच रमून जातो आहोत आणि नद्याच्या सगळ्या त्या गटारांच्या काठाकाठांनी ढोलपथकं मोठमोठी वाजत आहेत, त्याचा कर्णकटू निनाद आम्ही साजरा करतो आहोत, जल्लोषात निनाद. कुठल्या उन्मादात आपण आहोत काय मला कळतच नाही, म्हणजे कुठलं सेलिब्रेशन चाललं आहे याचाही काही अदमास लागत नाही. आणि मग ह्याच्यामध्ये मी कुठे आहे, मला कनेक्टच होता येत नाही समाजाशी. आणि अशा परिस्थितीमध्ये असताना डॉक्टरांसारखी माणसं, बाबांसारखी माणसं ही काहीतरी निरलसपणे सातत्याने त्या समाजाला एकत्र बांधून ठेवण्याचा प्रयत्न करतात, हे केवढं मोठं काम असतं.
त्यामुळे ह्या अशा पद्धतीच्या व्यासपीठावरनं काहीतरी मी वावदूकपणाने बोलणं हे काही फारसं बरं नाही. पण जे मनापासून एक साधा सामान्य माणूस म्हणून, प्रेक्षक म्हणून मला जे वाटतं तेच मी बोलतो आहे, माझ्या जे बुद्धीला पटतं तेच बोलतो आहे. आणि म्हणून मी आवर्जून या इथे आलो की सिनेमाचं त्याचं जे काही तांत्रिक किंवा त्याचा दर्जा वगैरे, दर्जात्मक गुणात्मक त्याच्या विश्लेषणाकडे जायची मुळीच गरज नाही असं मला वाटतं. कारण त्याचा मूलतः हेतूच इतकाच छान, चांगला, प्रामाणिक आहे आणि तो बळ देणारा आहे, सद्भावना जागृत करणारा आहे. ती आई पाहिल्यानंतर बरं वाटलं की नाही, ही साधी गोष्ट आहे. एक असं व्हिज्युअल तुम्ही दाखवलं की ज्यांनी माझ्यातल्या सोकॉल्ड परमेश्वरावरती विश्वास दृढ होतो, मला माझ्यातच परमेश्वराची एक प्रचिती येते, दुसऱ्याचं दुःख जाणलं की मला जाणवतं की अरे परमेश्वर इथंच आहे, मला कुठं जायची गरज नाही, ना देवाऱ्यात बसवायची गरज आहे, ना उत्सव करायची गरज आहे. परंतु हे सगळं आपण विसरत चाललेलो आहोत. राजकारणी लोकांनी, आणि मी खरं सांगायचं तर ह्या मधल्या ज्या काळामध्ये जे की वैचारिक दारिद्र्याचंच काळ आहे एकापूर्वी काय 70 पुढे, की जिथे हिंदी सिनेमा फार मोठ्या प्रमाणात आपल्यावर आला, अँग्री यंग मॅन आला आपल्या आयुष्यामध्ये, आणि आपण सगळ्यांनी असं समजलं की अँग्री यंग मॅन सगळं करेल, आपण आपले बसू घरी निवांत. मग वेगवेगळे अँग्री यंग मॅन आणले त्यांनी, त्याची वेगवेगळी रूपं आणली आणि हे कम्युनिकेशन आपल्याबरोबर केलं त्यांनी. आणि मग आम्ही काय म्हटलं की अँग्री यंग मॅन येतो शेवटी, मारतो बेदम, आणि मग झालं सगळ्या दुष्टांचा नाश, सुष्ट सगळे मस्त निवांत, आपण आपले खात बसेल. तर हे कुठेतरी हे फार आपल्या देशाला अत्यंत घातक परिस्थितीमध्ये घेऊन गेलेलं हे असं ते सगळं कलात्मक किंवा त्यातला ती संवाद प्रक्रिया होती असं माझं वैयक्तिक मत आहे. त्या माणसांना ते माहीत होतं का नाही माहीत नाही, पण मी काय करतो आणि त्याची रिपरकेशन्स म्हणजे त्याचे परिणाम काय होणार आहेत याची जाणीव इथल्या कलाकारांना किंवा विचार देणाऱ्या माणसांना होती का असा प्रश्न पडतो. म्हणजे ज्यांच्या हातामध्ये ही माध्यमं आणि सत्ता आणि सगळं होतं, जी प्रस्थापित होती त्या लोकांना, आणि जी मंडळी ह्याच्या अगेन्स्ट जी सगळी लढत होती त्यांना मात्र एकटं दुकटं पाडलं गेलं. त्यांचे लढे अजूनही चालूच आहेत, जे आहे म्हणजे एकापरीने तेच प्रश्न अजूनही लढावे लागत आहेत. ही अशी परिस्थिती आहे. याचं कारण असं की तुम्हाला आम्हाला अशा कुठल्याच गोष्टीबद्दल आस्था नाही. तुम्हाला मला फक्त चित्रपटातल्या हिरोला सेलिब्रेट करायचे, त्या अँग्री यंग मॅनला सेलिब्रेट करायचे. कशासाठी करूया, समजा त्यालाही सेलिब्रेट करूया, पण पडद्यावर सेलिब्रेट करूया, नंतर त्याचं कर्तृत्व बघूया, त्याचं आचरण काय ते बघूया. नसेल तर त्याला काही गरज नाही तिथे सेलिब्रेट करत बसायची. सलमान खानच्या पिक्चरला गर्दी करू, चला, हरकत नाही. पण त्याच्यात तर पुढं काय होणार आहे का? कुणी आपल्यातला एखादा अँग्री यंग मॅन होऊ शकणार आहे का? आणि ते तत्वज्ञान टिकणार आहे का? काहीतरी म्हणजे लॉजिकल बोलायलाच पाहिजे. आणि या निमित्ताने आपण सगळे आता सिनेमाच बघितलेला आहे आणि सिनेमा विषयकच आहे, मी पण सिनेमाच क्षेत्रात काम करतो आहे, त्यामुळे त्या तदनुषंगिक मी बोलतो. म्हणून मला असं वाटतं की मी आणि उमेश आम्ही जो प्रयत्न करतो आहोत त्यानुसार, की मला जो बघायला आवडेल, मला जो विचार प्रवण करेल, माझ्यामध्ये काहीतरी एक मानवीय जागृत करेल असा सिनेमा मी तयार करीन, त्यासाठी माझं कलेचं एक्सप्रेशन, माझं जे काय माझी जी उर्मी आहे ती मी वापरीन. आणि यानुसार मला असं वाटतं की अमनदीपनी पण तेच केलेलं आहे, की एक साधेपणाने त्याला जे वाटलं, जे डॉक्टरांशी अमरनाथजी कनेक्ट असल्यामुळे त्यांना जो काही एक बंध जाणवला, त्यांचं जे काही चळवळीचं आकलन, या सगळ्यांमधनं तो विषय महत्त्वाचा वाटला आणि त्यांनी साधेपणाने एका सामान्य माणसाला हिरो करणारी एक चित्रकृती तयार केली. अँड वी नीड टू सेलिब्रेट असे साधे सामान्य माणसं, की जे अनेक आहेत या प्रेक्षागृहात सुद्धा आत्ता बसली असतील, त्यांचं हिरो पण समोर आणून ते सेलिब्रेट करायला शिकलं पाहिजे असं मला आजच्या निमित्ताने वाटतं. आणि आज तुम्ही जर पाहिलं जगभरामध्ये या पद्धतीने सामान्य माणसं कृतिशील होत आहेत, चळवळी मोठ्या स्वरूपात काय त्याचं रूप धारण करत आहेत. इव्हन हिंदी सिनेमासारखा हिंदी सिनेमा जो की आपला देश व्यापून आहे आणि त्याचं एक तत्वज्ञान आपल्या बहुजन समाजावरती सगळ्या म्हणजे तुम्हाला सगळ्यांवरती एक असं मोहिनी किंवा गारूड टाकून असतं, तिथे सुद्धा सामान्य माणसाला हिरो करण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न होत आहेत आणि ही फार आशादायक बाब आहे. आणि या निमित्ताने मला असं म्हणावंसं वाटतं की तरुण मंडळी जी कोण मित्र बसलेले आहेत त्या सगळ्यांना मी जिथे जिथे जातो तिथे तेच म्हणतो की बुवा 70% तरुणाई भारतामध्ये आहे वगैरे वगैरे, काय करायची ती तरुणाई? काय गणपती पुढे नाचवायची तर काय करायची? काय करायचं काय त्या तरुणाईचं? त्या तरुणांना विचार करायचा नाही आहे, त्या तरुणांना म्हणजे आत्ममग्न राहायचं आहे, आपले स्वतःचेच फोटो काढून फेसबुकवर टाकायचे आहेत. आपल्याला माध्यम कळत नाही, नवीन आलेली माध्यमं नक्की आहेत काय, त्याचा कसा चांगला उत्तम वापर केला जाऊ शकतो याचं आम्हाला आकलन नाही, आपण कशासाठी ती माध्यमं वापरायची, का वापरायची, याचं काही भान नाही.
कोणतरी शेजारचा करतो म्हणून माझाही फोटो मी इकडून काढतो. इतकं इतकं एका अर्थाने डोकं घाण ठेवून आपण आपलं एकूण सर असं ढोबळमानाने पाहून जाता असं आपलं जगणं झालेलं आहे. आणि म्हणून पदोपदी विचार करून खरं तर पाऊल टाकण्याची गरज आहे. तर काहीतरी ह्या 70% सोकाळ तरुणाईचा काहीतरी उपयोग होईल. हा एवढा मोठा विशाल आणि इतका महान परंपरा असलेला देश ह्याच्यामध्ये हे तरुण एवढे मोठे तरीसुद्धा काहीच होत नाही. हां, तरीसुद्धा तपास चालूच राहतो, तरीसुद्धा गोष्टी अनेक अनेक प्रश्न तसेच भिजत राहतात. एक छोटासा कायदा, खरं तर आयुष्यात कुठलाही कायदा झाला काय न झाला काय किती लोकांना माहिती असतो, असतं काही. एक कायदा हा आहे जो डॉक्टरांनी अविरत लावून ठेवला म्हणून प्रत्येक तुम्हाला आम्हाला माहिती झाला का नाही, अरे वा हे असा असा कायदा आहे बरं का. आणि तो 14 वेळा अमुक थमुक मंत्रिमंडळाने पास केला आणि तरी ते झालं. ती सगळी जंत्री मला माहिती झाली. आस्थेने मला ते जाणून घ्यावंसं वाटलं. हे माझ्यापर्यंत पोचणं, मी अजिबात गेलो नव्हतो जाणून घ्यायला. मी दूरस्थ राहूनच फक्त हे करत होतो कारण मला काठावर बसूनच दगड मारायची सवय आहे. तसंच मला प्रशिक्षित केलं गेलेलं आहे. माझं कंडिशनिंग तसं आहे हे लक्षात घ्या. आणि हे कंडिशनिंग देणारी करणारी व्यवस्था आपण कैक दिवस वागवतो. मुक्तपणे प्रश्न विचारणं, विचारांनी विचारांना सामोरं जाणं हे इथे चालूच दिलं जात नाही. जर मला मी प्रश्न विचारणारा एक सिनेमा तयार केला तर मला धमक्या येतात आणि आमच्या चित्रपटगृहांवरती दगडफेक केली जाते जर हा सिनेमा तुम्ही दाखवाल तर. आणि परदेशामध्ये उच्च विद्या विभूषित सोकाळ असलेली आपले नागरिक इथले ते तिथे लहान मुलांबरोबर धरणी देतात हा सिनेमा का. तर तुम्ही विटंबना करताय देवाची आमच्या, तुम्ही जाऊन पहा तरी खरं, तेवढं पण आम्हाला करायचं. असो, मुद्दा असा आहे की पुनश्च जाऊन एकदा तरुणाईशीच मला जास्ती बोलावंसं वाटतं कारण म्हणजे गड्यांनो आता आपणच काहीतरी करायला हवं असं मला फार तळमळीने वाटतं खरं. तर ते काय काय पद्धतीने करता येईल ह्याचा मोठा एक संभ्रम आणि प्रश्न आहेच आहे. पण त्यातलं एक सगळ्यात महत्त्वाचं मला असं वाटतं की माध्यमांची आपल्या समाजाची नीट वाचन प्रक्रिया चालू करू पहिल्यांदा. कारण काय होतं आहे की समाज फार वेगळ्या पद्धतीचा विसंवाद माध्यम हा फार वेगळ्या पद्धतीचा विसंवाद एकापर्यंत तयार करत आहे. प्रचंड भूलथापा, प्रचंड खोटेनाटे प्रचार आणि त्याच्यामुळे नेमकं सत्य काय ह्याचं तुम्हाला मला भानच कधी येत नाही किंवा आपल्यापर्यंत पोचूच दिलं जात नाही. तर ह्या सत्याची लालसा ठेवणं की मी सत्य पाहिन त्यासाठी मी स्वतः तिथे जाईन. अंधारात भोकाडी आहे, बागुल बो आहे असं करून लहानपोरांना मी अंधारात जाऊन बघतो काय बाबा बघू तरी मला भोकाडी नाही का. आता हे बाज झालं भोकाड्यान फिकाडे हे असे नाही, हे असंच तयार केलं गेलेलं आहे की नाही तुमच्या माझ्यासाठी. सामान्य माणसांनी असं बोलायचं नाही, अरे ते अरे त्यांच्या विरुद्ध कुठे आवाज बोलू काढतात, त्यांच्या विरुद्ध तुम्ही बोलताय, अरे नाही असं नाही. याच्या भीत्या घातल्या गेलेल्या आहेत. मग ह्या कधीतरी नाकारल्या पाहिजेत. ती नाकारणारी माणसं जगभरात सातत्याने तयार होत असतात आणि असं निर्भयपण हे ह्या पद्धतीचा भीतीचा पगडा समाजावर ठेवू इच्छिणाऱ्या शक्तींना व्यवस्थांना नको असतं. आणि म्हणून डॉक्टरांसारख्या निर्भय माणसाचं त्यांना जात होतो आणि म्हणून मग ते अस्तित्व पुसण्याचा प्रयत्न केला जातो. आणि हे तुम्ही आम्ही इथे असताना सगळं आपण होऊ देतो आणि मग नंतर आपल्यावर ही फक्त असे कार्यक्रम करायची वेळ येते. आणि ह्या डिप्रेशनमध्ये मी की आपण जेव्हा असताना मला पूर्ण जाणीव होती, मी वाचन केलं होतं सगळं, डॉक्टरांनी लिहिलेला शब्दशब्द मी वाचला होता, मला वैचारिक तादात्म्य होतं, मला त्याचं अप्रूप प्रचंड वाटत होतं, मला काय करता येईल याबद्दल मी सातत्याने मला प्रश्न विचारत होतो. त्याचंही उत्तर त्यांनीच मला दिलं होतं की तू एक संविधा लिही आणि कर काहीतरी. पण ते काही मला ते असेपर्यंत काही माझ्याच्यानी झालेलं नाही, आज तागत झालेलं नाही. तर आता म्हणजे डिप्रेशन येईल नाही तर काय होईल. तर म्हणून ह्या पद्धतीचे डिप्रेशन आता इतपर येऊ नयेत यासाठी मला असं वाटतं की जे काही आत्ता जसं अविनाश पाटील म्हणाले की सुदैवानी महाराष्ट्रामध्ये याबद्दलच्या प्रतिक्रिया खूप चांगल्या पद्धतीने उमटता आहेत असं जाणवत आहे, त्या फक्त तात्पुरत्या न ठरवत आणि आपण एक अत्यंत तेवढाच एक बुडबुडा फोडून नंतर विसरून जाणं. कारण जसं माध्यमांचं जसं झालंय की ते नवीन एक विषय खेळवतात, त्या दिवशी पुरता तो TRP चढवून न्यायचा, बास संपलं दुसऱ्या दिवशी ते टाकून द्यायचं, तसं कृपा करून आपण करू नये. आणि एक सातत्यपूर्ण ज्या पद्धतीने डॉक्टरांनी शब्दांना अर्थ त्या शब्दांचा अर्थ वाचायला बोलायला शिकवलं, त्यांचं कधी तुम्ही बोलणं जर चुकून माकून ऐकलं असेल कोणी तर तुम्हाला आठवेल मी काय म्हणतो हे समजेल तुम्हाला. कुठला शब्द कसा वापरावा, त्याचा अर्थ कसा बोलावा हे मला त्यांनी माझ्यासारख्या नटाला त्यांनी दिलेलं एक फार मोठं असं दूरस्थ प्रशिक्षण आहे. आणि असे अनेक माणसं आहेत त्यांच्यासारखी जे मी म्हणजे आजूबाजूला ते अजून आहेत म्हणून मला थोडं तरी काहीतरी भान आहे. सांगायचं कारण म्हणजे अशा माणसासाठी हयात असताना आपण काही करू शकलो नाही याची प्रचंड वेदना आहे.
अशा पद्धतीची माणसं अजून जी बाजूला आहेत त्यांच्या जाण्याची वाट नको बघूया आणि काहीतरी मागे पाठीशी उभं राहणं करूया. कारण 90-95% आपण सगळे फॉलोअर्स असतो. आपल्यामध्ये ना नेतृत्वाची ताकद असते कारण त्याला एक फार बळ लागतं जे आपल्यामध्ये नसतं आणि त्याची काही म्हणजे नसतं म्हणून काही कमी मागून घ्यायचं कारण नाही. पण शांतपणाने अत्यंत धीरोदात्तपणे संयमीपणाने कुठलंही भय न बाळगता निर्भयपणे जर एखाद्या चांगल्या माणसाच्या पाठीशी उभं राहता येत असेल तर मला असं वाटतं ते आपण सगळ्यांनी करायला पाहिजे. आणि तद्वत हे जुनूनसारखं जे छोटंसं पण काम आहे पण महत्त्वाचं काम आहे. तर एखाद्या तरुणाला असं वाटतं की हे जे नवीन माध्यम आहे की ज्याच्याद्वारे आजकाल बक्कळ वेडावाकडा पैसा केला जातो तेच माध्यम ह्या चळवळीच्या संदर्भात सुद्धा मी थोडंसं का होईना वापरेन. ही कमिटमेंट हे हा माझ्या दृष्टीने आशादायक विचार आहे. मी ते पुरुषोत्तम बघायला आवर्जून दरवर्षी जातो जेणेकरून मला असं वाटतं की या इथल्या तरुणाईच्या एक्सप्रेशनशी मला कनेक्ट राहता येईल. आणि मी तुम्हाला सांगतो गेल्या वर्षापर्यंत फार अत्यंत निराशादायक चित्र होतं परंतु यावर्षी जितकं चांगलं त्याचं लोकशाहीकरण झालं आहे कलेचं जितकी कला तळागाळातल्या लोकांच्या हातात गेलेली आहे तितकी ती सक्षम आणि अत्यंत ताकदीने पुढे आलेली तितकं सुंदर तिचं आविष्करण हे पाहायला मिळालं. यावर्षीची जी मंडळी होती ती पुण्या मुंबईची फक्त मर्यादित पुण्यातनं आलेली वगैरे अशी प्रस्थापित समाजातली नव्हती तर ती अनेक कुठल्या कुठल्या छोट्या छोट्या गावामधनं आलेली होती आणि त्यांची जी राजकीय आणि सामाजिक समज होती ती फार चाट पाडणारी होती आणि मला खूप दिलासा देणारी होती की या सगळ्या काळामध्ये मी खरंच हे असे दिलासे शोधत फिरतो आहे. आणि म्हणून त्याचंच एक कारण म्हणून या कार्यक्रमाला आलेलं की तुम्हा सगळ्यांबरोबर मला थोडंसं हायसं वाटेल बरं वाटेल की एक समविचारी मंडळी आहेत बुवा अजून कोणीतरी. असो मला पुढे पुढच्या कार्यक्रमाला जायचं आहे. काही गोष्टी ज्या मांडायच्या होत्या ते मी मांडल्या. सामान्य माणसाला अनसंग जी माणसं आहेत ज्यांच्याबद्दल कुठेही काही फार सेलिब्रेशन होत नाही अशा माणसांना सेलिब्रेट करायला शिकूया अशा माणसांना पुढे आणूया. त्याचबरोबर मी स्वतः कार्यकर्ता होण्याची गरज स्वतःला समजून सांगूया. कार्यकर्ता कशा अर्थाने की प्रत्येक वेळेस आपल्याला असं वाटतं की मला व्यासपीठ मिळावं मला बोलायला मिळावं माझा सत्कार व्हावा मी प्रमुख पाहुणा असावा हे मला वाटतं आणि ते वाटावं. परंतु त्याच्या पलीकडे जाऊन थोडंसं असं बघायला पाहिजे की कधीतरी मी कुठेतरी सतरंजी घालायला पण त्याच वेळेस उपस्थित राहू शकतो का याचा मी विचार करतो आणि मी ते माझ्या परीने छोटं छोटं करतो आहे. आणि मला ते इतकं मोठं साध्य होणार नाही आहे कारण माझ्याच्याने खूप चळवळ करण्यासारखी माझी ती ताकद नाही. पण जे मला येतं ते मात्र मी छोटासा खारीचा वाटा म्हणून कॉन्ट्रीब्यूट करायला तयार आहे आणि ते मी करायलाच हवं असा मी एक तुमच्यापुढे एक शेअरिंग फक्त मांडतो आहे. मला इथे बोलवलं याबद्दल खरोखरीच मी खूप आभारी आहे. आणि काय असं की पॉलिटिकली इनकरेक्ट अत्यंत राजकीयदृष्ट्या चुकीचं असं बोलण्याची संधी एका परीने देणारं असं इतकं खुलं छान व्यासपीठ मिळणं ही फार देवदुर्लभ योग असतो. नाहीतर मग काय होतं की म्हणजे मला इतकं असं वाटतं की मला ज्येष्ठ लोक असतात तेव्हा एकापर्यंत दडपण असतं तुम्हाला की काय तुम्ही कसं बोलणार काय बोलणार त्यांच्यापुढे. पण त्यांच्यासमोर नाही बोलायचं तर कसं काय कारण मला प्रश्न तर पडलेले आहेत ना तर त्यामुळे मोकळेपणाने त्यांच्यापुढे बोलता येतं. आणि ही सगळी जी अशा पद्धतीची ज्येष्ठ लोक आहेत तर ती ज्येष्ठ लोक मला कायमच खूप अप्रूप त्यांच्यामध्ये मला सापडत आलेलं आहे. अशी अप्रूप जरा शोधूया त्या ज्येष्ठांचं खऱ्या अर्थाने काय म्हणता येईल त्याला त्यांची सेवा करूया आणि त्यांचे विचार मुख्य म्हणजे ते काहीतरी घुसूया. आणि हे सगळं टेलिव्हिजन माध्यमं वगैरे वगैरे ह्याच्यामध्ये जे एक काय एक शैथिल्य बसून राहणे हा जो प्रकार येतोय समाज एकदम असा स्थायी झालेला आहे खप्प पडलेला आहे आणि मग फक्त त्यामुळे त्याला एकदम दुसरी किक येते की उन्माद मग ते सण आले की सगळ्या होळीपासून सगळीकडे उन्माद येतो नुसता वाटेल तितके सण आहेत. म्हणजे मला उभं आला म्हणजे सण आला की आता मला भीती वाटायला. भारतीय संस्कृतीचं एक अत्यंत सुंदर लेण पण आपल्याला संस्कृती वाचता येत नाही काही संस्कृतीचा अभ्यास कुठलाच अभ्यास करता येत नाही. आणि मग हे सोकॉल जे समाज सुधारक होते ना त्या सगळ्यांची फक्त जाणीवपूर्वक नावं घेतली गेलेली आहेत तुम्ही जर मी पाहिलं तर आणि त्यांचे विचार मात्र दूर कुठेतरी लांब पिटाळून लावून ठेवलेले आहेत. कोणाला माहिती आहे आगरकर काय म्हणले कोणाला माहिती आहे महात्मा फुले काय म्हणले नाहीच कोणालाच नाही माहिती. महात्मा फुल्यांबद्दल किती लोकांना माहिती आहे कोणालाही माहिती नाही. तुम्हाला मला नाही माहिती खरं सांगायचं म्हणजे मी माझ्याबद्दल बोलतो चला तुमचं सोडून द्या. अहो नाही माहिती. मग जेव्हा आमचे गोपू देशपांडे नाटक लिहितात आणि मला त्यांच्याबद्दल त्या वाचावंसं वाटतं तेव्हा जाऊन मी काहीतरी मग वाचतो आणि मग समजून घेतो आणि मग मला वाटतं अरे बापरे एवढा मोठा माणूस आमच्या इथे होता. आणि एक कधीतरी लहानपणी वाचलेला धडा महात्मा फुल्यांबद्दलचा तो अजूनही अंगावर रोमांच उठवतो की तो कांबळं पांघरून ते गेले होते हा जो एलिझाबेथ राणीला भेटायला हे
अवघे किती आहे, भारी आहे आता आहे की नाही, पण हे आम्ही तुम्ही आम्ही वाचलेलं नाही, आम्ही तुम्हाला तुम्हाला आम्हाला माहीत नाही. मग कोणीतरी येतो त्याचं एक काहीतरी पुन्हा राजकीय भांडवल करतो, त्यांची नावं मात्र आवर्जून घेतली जातात सगळीकडे. आणि कसला पुरोगामी महाराष्ट्र, काही महाराष्ट्र पुरोगामी वगैरे नाही, अत्यंत मागासलेला आहे. नाही काळ्या बिळ्या मारवण्यासाठी मी बिलकुल बोलत नाही, माझं आकलन नाही, कसला पुरोगामी बिलकुल नाही महाराष्ट्र. अहो रात्र विजयोन्माद आणि उत्सवी उन्मादामध्ये सगळ्या आपल्या कर्तव्यांना मुठमाती देणारा आहे. फक्त सिग्नलला माझी गाडी पुढं, एवढ्याच मर्दुमतीमध्ये एवढीच मर्दुमती आहे, आणि मागच्याला मी पुढं कसं जाऊ देणार नाही. ह्या पद्धतीचा जो आडमुठेपणा आणि अत्यंत कुपमंडूक विचार हा करणारा जो महाराष्ट्र आहे, तो महाराष्ट्राची ओळख ती पुसून टाकली पाहिजे. आणि जे हिडन आहे, म्हणून मी मला 50 ठिकाणी विचारलं ते ग्रामीण पार्श्वभूमीवर का चित्रपट लिहिता. अहो माणसं तिथे अजून निसर्ग जपू नयेत, तिथे अजून नाती सांभाळू नयेत, तिथे अजूनही दुसऱ्याला जेवायच्या वेळी आलं तर म्हटलं जातं या जेवायला. साधी संस्कृती पाळली जाते तिथे साध्या माणसांमध्ये, शेतकऱ्यांमध्ये, कष्टकऱ्यांमध्ये. आणि आज कष्टाचं तर काही उरलेलंच नाही, कारण तंत्रज्ञान ज्या वेगाने, अजून 5 वर्ष थांबा, तंत्रज्ञान तुमच्या माझ्या जीवनामध्ये इतका इंटरफिअरन्स आणणार आहे की त्याचं काय करायचं हे आत्ताच कळत नाही आहे लोकांना. आणि म्हणून तरुणांना माझं जे सांगणं आहे की ह्या पद्धतीची नवीन जी माध्यमं येत आहेत त्याच्यामध्ये निखळ आणि निखळ व्यावसायिकता आहे. त्यातली जी चांगली माध्यमं आहेत आणि चांगला तंत्रज्ञानाचा जो समाजाच्या लार्जर एका कल्याणासाठी जो उपयोग आहे तो समजून घेतला पाहिजे. आणि तंत्रज्ञान कसं वापरायचं याचं नीट आकलन स्वतःचं बांधलं पाहिजे. मे बी परवा आता साधे एक इंटरनेट जर तुम्ही चा जो आता अत्यंत सुखा झाला त्याचे परिणाम दुष्परिणाम जे काय असतील ते असतील, पण त्याच्यावर एक काही एक व्यासपीठ आहे अमेरिकेतलं की ज्याच्यावरती रोज अनेकानेक छान माणसं येतात आणि फक्त आयडिया मांडतात. तुम्ही मांडलं ऐकलं असेल पाहिलं असेल TED या नावाची वेबसाईट आहे, तुम्ही जर पाहिलं तर बघा, आणि टेड टॉक्स असं त्याला म्हणतात. अनेक देशा जगभरातल्या कानाकोपऱ्यातून लोक येतात आणि आयडिया एक नवा विचार मांडतात समाजाच्या कल्याणासाठी. मग तिथे इराण इस्रायल पीस म्हणजे शांतता घडावी या घडू शकेल असा या विचारापासनं ते हिंसेचं पूर्ण निर्मूलन, जे आपले संसर्गजन्य रोग आजार जसे असतात त्या आजारांवर काम केलेल्या एका शास्त्रज्ञांनी असं म्हटलं की हिंसा ही दुसरा काही नसून सार्वजनिक संसर्गजन्य रोग आहे. आणि ज्या पद्धतीने कॉलरा पटकी वगैरे जे काही सोकॉल्ड मलेरिया हे सगळे जे संसर्गजन्य आजार ज्या पद्धतीने इरॅडिकेट करण्याचा जगभरात प्रयत्न चालू आहे, तद्वत हिंसा या जगातनं इरॅडिकेट केली जाऊ शकते आणि असे प्रयोग जगभरात चालू आहेत. त्यामुळे आपण तुम्ही आम्ही घाबरून जायचं काही कारण नाही. असेलच अजून पुढे जर काही हिंसा कोणाला त्याचा हेच करायचं असेल तर चला माझी तयारी आहे एका पत्नी. हो म्हणजे काय उगच नाहीतरी बाकी टाइमपासच चाललाय तर त्यामुळे म्हणजे ह्या पद्धतीचं निर्भय पण माझ्यात आहे. आणि हे म्हणजे काही फार मर्दुमती अशातलाही भाग नाही, पण हे साधेपणातनं हे एक्सप्रेशन मांडण्याची तरुणांनी थोडीशी एक जिकीर करायला पाहिजे, थोडंसं पाऊल पुढे टाकायला पाहिजे. आणि त्याचबरोबरीने मला ते पुन्हा पुन्हा वाटतं की ज्येष्ठ माणसांच्याकडे खूप संचित आहे, त्यांच्याशीच नीट संवाद करता येत नाही. या समाजामध्ये इतकं विचारधन ऑलरेडी तिथे आहे, तिथपर्यंतच पोचता येत नाही, तर कसं काय तुम्ही जगाशी गाठ बांधणार. या सगळ्याचा एक यानिमित्ताने आपण परामर्श घेऊया. आणि सो मेनी थँक्स टू द टीम जुनून फिल्म्स. आणि खरोखरी आपलं स्वतःचं सगळं जे काही असतं ते चालूच असते लढाई रोजची पोटा मारण्याची, पण पोटार्थीपणाच्या पुढे जाऊन काहीतरी असं काहीतरी करणं हे खरंच त्या अर्थाने त्या भूकेचं मोठेपण हे अगदी काय म्हणतात त्याला पायदळी तुडून एका विचाराचं मोठेपण कॅरी करणं हे फार महत्त्वाचं आणि अत्यंत सेलिब्रेशन करावं असं काम आहे. थँक्यू सो मच. मी थोडं विसंगत बोललो असेल परंतु तेच ते खरं होतं, एवढं खरं. कारण मला हमीदने सांगितलं की बाबा रे असं ये बाबा तू आता येणार आहेस का, म्हणलं बरं येतो, म्हणजे असं आता माझ्यासाठी आहे. तर या निमित्ताने ज्या ज्या लोकांनी त्या फिल्मला कॉन्ट्रीब्युट केलं त्या सगळ्यांचा मी अत्यंत कृतज्ञतापूर्वक उल्लेख करतो. आणि अशा टीम्स खूप खूप समाजामध्ये तयार व्हाव्यात ज्यांनी की नवं तंत्रज्ञान, नवीन माध्यमं ही सजगपणे समाजाशी तुटून राहून आत्ममग्न कलानिर्मिती या देशाला परवडणारी नाही. आणि असेच खूप विचारवंत, असे खूप कलावंत आपल्या देशामध्ये आहेत की जे आपलं आपलंच करत बसतात.
तर ह्याच्यापासून थोडंसं त्यांनी पण काहीतरी करावं असं मला वाटतं. माझ्यापरीने माझं जे जे काय करणं चालू आहे ते वेळोवेळी तुमच्यासमोर मांडत राहतो, येत राहील, दिसत राहील ते तुम्हाला. आणि बळ देव, ईश्वर लवकर डिप्रेशन जावं अशी इच्छा. थँक्यू सो मच.